सो नमस्कार गाय, जय सिया राम। मित्रों, आपका छोटा सा प्यारा सा सस्ता मोटिवेशनल उर्फ सस्ता ब्लॉगर आ चुका है आपको एक फिर से नया में ब्लॉग लेके। तो आज का ब्रो, मतलब मैं कहाँ आया हूँ पता है? आज मैं आया हूँ रंकाला लेक इन कोल्हापुर। ये लेक बहुत ही फेमस था, ये लेक शायद शाहू महाराज ने मतलब बनवाया था उस टाइम अपने ज़माने में। तो ये मैं आपका दर्शन कराना चाहता हूँ ये लेक का। तो देख सकते हो ये लेक बहुत ही बेहतरीन है, बहुत ही सुंदर है, बहुत ही मस्त है। तो आज का ब्लॉग में बहुत फनी कंटेंट है, मैं सबके पास जाऊंगा और मेरा थोड़ा सब्सक्राइबर का थोड़ा ग्रोथ कराऊंगा, उनसे थोड़ा भीख मांगूंगा। क्या करें गाइस, मांगना पड़ेगा भीख अभी, क्योंकि मतलब सस्ता ब्लॉगर हूँ ना, मांगूंगा। तो देखते हैं सबका क्या मतलब रिप्लाई आएगा, Q&A क्वेश्चंस पूछूंगा और बहुत कुछ करूंगा। सो मिलते हैं नेक्स्ट सीन पे। हेलो गाइस, तो हम आ चुके हैं एक मतलब व्यूवर्स के सामने पूछने के लिए उनसे सवाल। दादा तुम्हाला एक म्हणजे हे प्रश्न विचारायचं होतं, लाईफ कसं जगायचं, म्हणजे सिंगल लाईफ बेटर आहे काय कमिटेड लाईफ बेटर आहे तुमच्या प्रमाणानं, तुम्ही एक्सपिरियन्स जे केला असतील या म्हणजे हे मध्ये तुम्हाला काय वाटते? एक्सपिरियन्स म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त सासरा श्रीमंत आणि पूर्गी एकूल देख पाहिजे। कसं आहे तुला सांगतो, कमिटेड पण राहायचं नाही आणि सिंगल पण राहायचं नाही। बघा दादाच आहे का काय, वागा थोडक्यात। बरोबर आहे, लाईफ तर जगणं बरोबर आहे। हे बघा, तुमची सोय झाली म्हणजे बास झाले, दुसऱ्याचं आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, काय तुमच्या मनाला पडते ते करा। मी बघा खोबरं तिकडे चांगलं। दादा तुम्हाला काय वाटतं, आता ह्यांचं मी ऐकलं खोबरं तिकडे चांगलं म्हणतात, जिथं चांगलं वाटतं तिथं राहायचं, तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यात मेन म्हणजे पैसा ले मॅटर करतोय सगळ्या ह्याच्यात। बरोबर आहे, तुला पैसा असला तर तू किती पण पोरी फिरव, पोरी स्वतः तुझ्या येतील, कुणाशी कमिटेड राहून काय उपयोग नाही काय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू कितीतरी काहीतरी केलंस, किती पण पैसे कमवून तू किती खायला घातलंस, काय घातलंस, काही उपयोग होत नाही। उद्या पुढच्या माणसाकडे तुझ्यापेक्षा 1 रुपये जरी जास्त असला तरी ती तुला सोडून तिच्याकडे जाणार 100%। त्यामुळे फक्त खायचं आणि विषय सोडून द्यायचा। समज रे हो आप, म्हणजे दादानं असं म्हणजे बोलतात, दादानं फुल एक्सपिरियन्स केले या सगळ्या गोष्टी, दादाचं बरोबर आहे एकदम, म्हणजे फुल एक्सपिरियन्स केले, अर्धी लाकडी गेली बसणार, म्हणजे दादांचं फुल एक्सपिरियन्स आहे। तो दोस्तो मतलब इससे हमें समझ में आता है भाई, सिंगल भी नहीं रहना है, कमिटेड भी नहीं रहना है, लाइफ को फुल एंजॉय करना है, सिर्फ पैसा। एक सेकंड, हम लोग मतलब और एक बंदे के मतलब आ चुके हैं पूछने के लिए सिंगल लाइफ बेटर है या कमिटेड लाइफ बेटर है। तुला असं का वाटते, म्हणजे सिंगल लाईफ बेटर आहे का कमिटेड लाईफ बेटर? आयुष्याला घोडा लावून घ्याय नसला तर सिंगल राहावा। A few moments later. Hello guys, तो हम लोग पूछने आ चुके, मग तुम्हाला असं काय वाटतं, सिंगल लाईफ चांगलं आहे का कमिटेड लाईफ चांगलं आहे? सिंगल, सिंगल का सिंगल तुम्हाला असं का वाटतं? सुख म्हणजे सुख, काही टेन्शन नाही, हाय हाय इतना सुकून हे। आणि आणि काय तुम्हाला म्हणजे असं वाटतंय काय व्ह्यूअर्सला कळू दे, म्हणजे हॅलो ब्रो, तो इधर और एक मतलब फ्रेंड मिल गए हैं जिससे हम पूछने वाले हैं वही सेम क्वेश्चन। तो ये वाले हमारे चिमकांडी फ्रेंड है, फोकस करो कॅमेरामॅन, जल्दी फोकस करो, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो। ब्रो मग तुला एक प्रश्न होता, अरे भाऊ पुरा पुल सर मारे है, मतलब सोच सकते हो भाई, तुझं म्हणणं काय आहे? इकडे तर बघ तुझं म्हणणं काय, सिंगल लाईफ बेटर आहे काय कमिटेड लाईफ बेटर आहे? अरे पुरगी लागायची, तुला खायचं
ब्रो मतलब उसको अभी मतलब सिंगल ही है वो, दादा तू सिंगल ही मरेगा, तेरा कुछ नहीं होने वाला। 2000 years later सबका मैंने ओपिनियन तो ले लिया है, मतलब यंगस्टर का ओपिनियन ले लिया है कि मतलब सिंगल लाइफ बेटर है या कमिटेड लाइफ बेटर है, तो सबका जवाब था यही जो मेरा नहीं है, सिंगल। सिंगल इज द बेस्ट, सिंगल इज द बेस्ट लाइफ, सही है, क्योंकि सिंगल में ऐसा होता है किसी का सुनना नहीं पड़ता, खर्चा पानी से मुक्त रहो, सुखी रहो, वो बोला था सुखी रहो ब्रो, लाइफ इज सेट, पूरा सुखी रहो। हमने पूरा मतलब ओपिनियन ले लिया है, क्या ओपिनियन है, लेकिन अंदर से उनको भी लगता होगा भाई कमिटेड इज बेटर देन सिंगल। आपको भी यही लगता है, आपको क्या लगता है, सिंगल सही है या कमिटेड सही है, जरूर कमेंट में जरूर बताना, ठीक है। जरूर इस सस्ते ब्लॉगर को प्यार देते रहना भाई, मतलब आप लोग व्यूज़ करते हो लेकिन भाई लाइक सब्सक्राइब कोई नहीं करता। क्या मैं अच्छा वीडियो नहीं बनाता, मेरे शक्ल से देखो, क्या मैं अच्छा नहीं दिखता, ये देखो पीछे से दिखाओ लेकिन कोई हैंडल करने वाला नहीं है, क्या मैं अच्छा नहीं दिखता, तो भाई क्यों ऐसा करते हो भाई, कुछ पैसा नहीं जाएगा आपका सब्सक्राइब करने में, कुछ नहीं होने वाला, एक मतलब मेहनत भी नहीं जाएगा भाई सच में कुछ नहीं। तो सब्सक्राइब करते रहो, सस्ता ब्लॉगर को लाइक करते रहो, फॉलो करते रहो, शेयर करते रहो। जय सियाराम, आपको मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में।